नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, उद्या मंगळवार आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनला बँक निफ्टी इंडेक्स, निफ्टी इंडेक्स, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स या तीन इंडेक्ससाठी कशा पद्धतीचा टेक्निकल सेटअपचं फॉर्मेशन झालं आहे, त्याचबरोबर ऑप्शनचा डेटा या तीन इंडेक्ससाठी उद्याच्या ट्रेडिंग सेशनला कुठला व्ह्यू देतोय याची सविस्तरपणे चर्चा आज आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघायचं तर बँक निफ्टी इंडेक्स 88 अंकांच्या वाढीचं 51,439 क्लोज झालाय. दुसऱ्या बाजूला निफ्टी इंडेक्स जर बघायला झाला तर तो देखील 25,278 क्लोज झालाय. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्सचं क्लोजिंग पण परत एकदा 23,700 वरती येताना दिसून आले. तुम्ही जर या ठिकाणी बँक निफ्टी इंडेक्सचा डेली कॅन्डलवर चार्ट काळजीपूर्वक बघत असाल तर आजच्या ट्रेडिंग सेशनला परत बँक निफ्टी इंडेक्समध्ये तेजी आहे नाही असं नाही. पण मित्रांनो, मार्केट काय झालं, गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये लोअर साईडला थोडंफार सेलिंग आल्याचं दिसून येते. जो मार्केटमध्ये गॅप तयार झाला होता गॅप अप ओपनिंग नंतर, तो गॅप या ठिकाणी क्लिअरली बँक निफ्टी इंडेक्स भरून काढल्याचं दिसून येते. मित्रांनो, मार्केट जोपर्यंत 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या वरती आहे तोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स वर देखील तुम्हाला बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे. बाय ऑन डिपची कंपल्सरी स्ट्रॅटेजी वापरायची आहे. त्याचबरोबर निफ्टी इंडेक्सचा चार्ट जर डेली कॅन्डलवर बघितला तर मित्रांनो, आज परत एकदा निफ्टी इंडेक्स मध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे. निफ्टी इंडेक्स मध्ये जर बघायला झालं तर आजच्या ट्रेडिंग सेशनला जे काय तेजी आली आणि ज्या ठिकाणी निफ्टी इंडेक्स मध्ये क्लोजिंग दिलं 25,278 हे खूप इम्पॉर्टंट क्लोजिंग आहे आपल्या दृष्टीनं. कारण का मार्केटनं ऑल टाइम हायला परत एकदा क्लोजिंग दिलंय. पण मित्रांनो, मला जो चार्ट इम्पॉर्टंट वाटतोय ना उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी तो आहे निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स. समजून घ्या, या ठिकाणी जर बघायला झालं तर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स मध्ये जो प्रीवियस ऑल टाइम हाय तयार झाला होता, साधारणतः या ठिकाणी ऑल टाइम हाय तयार झाला होता आणि आता मार्केटचं जे क्लोजिंग आले ना हे ऑलमोस्ट त्याच टेरिटरीज मध्ये येताना दिसून आले. म्हणजे निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स देखील मित्रांनो ऑल टाइम हायच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय आणि मला वाटतं की हा जो मोमेंटम आहे तो असाच जर कंटिन्यू राहिला तर डेफिनेटली हाय इंडेक्स देखील लवकरच ऑल टाइम हाय तयार करू शकतो. फक्त बँक निफ्टी इंडेक्स थोडा पाठीमागा आहे, त्या इंडेक्सनं पण जर लीडरशिप घेतली तर ही तेजी अजून काय होऊ शकते, खूप मोठ्या प्रमाणात एक्सटेंड होऊ शकते. दुसऱ्या बाजूला जर बघायला झालं तर मित्रांनो, काही न्यूज आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघायला झालं तर बजाज फायनान्स असेल, बजाज फिनसर्व्हर असेल, या दोन्ही स्टॉकमध्ये जबरदस्त ऑलमोस्ट 4% रॅली आलेली दिसून येते. मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ येतोय, या आयपीओच्या माध्यमातून तब्बल 6,560 कोटी रुपयाचा फंड रेज करायचा आहे. मित्रांनो, हा जो आयपीओ आहे 6,560 कोटी रुपयाचा, यामध्ये जर बघायला तर 3,560 कोटी रुपयाचं फ्रेश इक्विटी सेल आहे, त्याचबरोबर 3,000 कोटीचा ऑफर फॉर सेल या ठिकाणी असल्या दिसून येतोय. त्याचबरोबर मित्रांनो, निफ्टीनं जर बघायला झालं तर पाठीमागच्या 10 वर्षांपैकी 6 वर्षांमध्ये या ठिकाणी निगेटिव्ह रिटर्न डिलिव्हर केले तर हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या, हा डेटा बघून घ्या. आणि मला वाटतं की या ठिकाणी सप्टेंबरची सिरीज सुरू आहे ही थोडी मे बी पॉसिबल चॅलेंजिंग बनू शकते ऍज पर या डेटानुसार. मित्रांनो, 2014 जर विचार केला तर फ्लॅट रिटर्न होते सप्टेंबर मध्ये, त्यानंतर 15, 16, 17 आणि 18 या 4 वर्षांमध्ये मित्रांनो निफ्टी इंडेक्सनं या ठिकाणी क्लिअरली निगेटिव्ह रिटर्न दिले. 2019 4% पॉझिटिव्ह आहे, त्यानंतर परत इयर बाय इयर पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह या पद्धतीचं आहे. लास्ट इयरला जर बघायचं तर 2% पॉझिटिव्ह आहे. मे बी पॉसिबल यावर्षी निफ्टी इंडेक्सचं सप्टेंबर सिरीज मध्ये आपल्याला म्हणावं इतकं रिटर्न देईल न देईल हे सांगणं थोडं अवघड आहे. त्याचबरोबर 10 वर्षाचा जर तुम्ही फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा जर डेटा काळजीपूर्वक बघितला तर हा डेटा देखील मित्रांनो 2022-23 निगेटिव्ह असल्या दिसून येतोय. हा डेटा मला वाटतं जर ह्या वर्षी पॉझिटिव्ह झाला तर चांगली गोष्ट आहे. पण खऱ्या अर्थानं पाठीमागच्या 10 वर्षाचा जर विचार केला तर 10 वर्षांमध्ये मित्रांनो जवळपास 5-6 वर्षांमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरना इंडियन इक्विटी मार्केटमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये माल अपलोड केलाय. पण दुसऱ्या बाजूला आपले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जर बघितलं तर 10 पैकी 9 वर्षांमध्ये जबरदस्त बाईंग इंटरेस्ट आणि पाठीमागच्या 2 वर्षात जर हा डेटा बघितला तर 14,000 कोटी 20,000 कोटी म्हणजे आपल्या या ठिकाणी एसआयपीच्या माध्यमातून जो पैसा येतोय, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जो पैसा येतोय तो मार्केटला या ठिकाणी क्लिअरली आपल्याला ड्राईव्ह करत असलेला या ठिकाणी दिसून येतोय. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक डेटा जो इम्पॉर्टंट आहे मला वाटतं की मार्केटचा जर बघायचं झालं तर सलग 13व्या ट्रेडिंग सेशनला निफ्टी इंडेक्स मध्ये जबरदस्त मुमेंटम आलेला दिसून येतोय. हा जो मुमेंटम आलाय निफ्टी इंडेक्स मध्ये यामध्ये मित्रांनो जर बघायचं झालं तर आजच्या ट्रेडिंग सेशनला आयटी स्टॉक असतील, फायनान्शियल स्टॉक असतील या ठिकाणी मार्केटला रॅलीला सपोर्ट करत असल्या दिसून येतात. सेन्सेक्स मध्ये जर बघायचं तर 194 अंकांची तेजी आहे. निफ्टी देखील ऑलमोस्ट 25,278 क्लोज झालाय. निफ्टीचा जर विचार केला तर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्हर, एससीएल टेक्नॉलॉजी, हिरो मोटोकॉर्प, एसबीआय लाइफ हे स्टॉक मेनली टॉप गेनर असलेले दिसून येतात. त्याचबरोबर डॉक्टर रेड्डीज असेल, टाटा मोटर असेल, एनटीपीसी असेल, ओएनजीसी या स्टॉक मध्ये आज सेलिंग प्रेशर येताना दिसून आले. सेक्टरल परफॉर्मन्स जर बघितला तर एफएमसीजी स्टॉक मध्ये जबरदस्त तेजी आहे. त्याचबरोबर रॅडिकोच्या स्टॉक मध्ये देखील आजच्या ट्रेडिंग सेशनला जबरदस्त तेजी. मित्रांनो, हा स्टॉक मी पाठीमागच्या
दोन ते तीन दिवसापूर्वी तुम्हाला स्विंग ट्रेडिंग साठी काय केला होता, सजेस्ट केला होता. सगळ्यात इम्पॉर्टंट मित्रांनो, गुजरात गॅसच्या स्टॉक मध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनला जबरदस्त 12% मोमेंटम या ठिकाणी आला दिसून येतोय. या हा मोमेंटम येण्यापाठी मध्ये जे महत्वाचं रिझन आहे, याच्या ग्रुप एंटिटीज आहेत त्यामध्ये गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि गुजरात स्टेट पेट्रोनेट आणि गुजरात गॅस यांचं काय होणार आहे, त्या ठिकाणी मर्जर होणार आहे अशी काहीतरी समथिंग न्यूज आहे. त्यानंतर या स्टॉक मध्ये देखील एक जबरदस्त रॅली जी आहे ती आपल्याला या ठिकाणी येताना. मित्रांनो, आपल्याला ऑप्शनचा पण डेटा बघणं या ठिकाणी गरजेचं आहे. निफ्टी इंडेक्सच्या ऑप्शनच्या डेटानुसार सर्वात मोठा जो कॉल रेटर आहे 25,300 या ठिकाणी असलेला दिसून येते. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कॉल रेटरचं जबरदस्त कन्व्हेक्शन असलेलं दिसून येते. त्याचबरोबर मित्रांनो, निफ्टी इंडेक्समध्ये अजून एक 200 पॉईंट वरती साधारणतः 25,500 एक स्ट्रॉंग कॉल रेटर असलेला दिसून येते. त्याचबरोबर निफ्टी इंडेक्सला 25,000 या ठिकाणी स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्याचबरोबर 25,100, 25,200 देखील एक स्ट्रॉंग सपोर्ट निफ्टी इंडेक्स मध्ये तयार होताना तुम्हाला दिसणार आहे. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सचा जर ऑप्शनचा डेटा तुम्ही काळजीपूर्वक बघितला तर बँक निफ्टी इंडेक्स मध्ये देखील या ठिकाणी जर बघायचं तर 51,500 या स्ट्राईक प्राईसला कॉल रायटर जो आहे तो खूप मोठा असल्याचं दिसून येतो. आजच्या ट्रेडिंग सेशनला तब्बल 15 लाखाचा कॉल एडिशन होताना दिसून आलाय. जो रेजिस्टन्स आहे तो स्ट्रॉंग बनलेला दिसून येतोय. 51,400 या स्ट्राईक प्राईसला 51,500 या स्ट्राईक प्राईसला देखील मित्रांनो मार्केटमध्ये जर बघायचं तर 51,200, 51,300, 51,400 या तिन्ही स्ट्राईक प्राईसला पुट रायटर देखील आलेला दिसून येतोय. म्हणजे याचा अर्थ बँक निफ्टी इंडेक्स मध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनला 51,200 पासून वरती तुम्हाला बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी वापरायची, मार्केटवर व्यू बुलिश ठेवायचा आहे. त्याचबरोबर बँक निफ्टी इंडेक्सला हायर साईडला मे बी 51,700 जर वरती बँक निफ्टी इंडेक्स निघाला तर एक जबरदस्त ब्रेकआउट बँक निफ्टी इंडेक्स मध्ये देखील येताना दिसून येऊ शकतो. निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्सच्या ऑप्शनच्या डेटामध्ये 23,800 या ठिकाणी रेजिस्टन्स आहे. 23,700 सपोर्ट असल्या दिसून येतो. मार्केट मे बी पॉसिबल याच रेंजमध्ये काय करू शकतो, या ठिकाणी ट्रेड करायचा प्रयत्न करू शकतो. मित्रांनो, निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्सचा चार्ट 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती मी कन्सिडर केलाय. मित्रांनो, बँक निफ्टी निफ्टीचा चार्ट देखील मी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तुम्हाला समजावून सांगणार आहे. कशा पद्धतीचं चार्ट फॉर्मेशन व्हायला, कशा पद्धतीचा पॉसिबल मार्केटमध्ये ब्रेकआउट येऊ शकतो आणि ह्या ब्रेकआउटच्या माध्यमातून आपण मार्केटमध्ये ट्रेडचा प्रॉपर प्लॅन करू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी जर बघायचं तर साधारणतः 22 ऑगस्ट पासून मार्केटमध्ये एक जबरदस्त अपट्रेंडचं फॉर्मेशन सुरू असलेलं दिसून येते आणि ही अपट्रेंड लाईन जी आहे ना ही कंटिन्यू हायर साईडला जाताना दिसून येते. म्हणजे निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स मध्ये हायर हाय हायर लो फॉर्मेशन तयार होताना दिसणार आहे. मित्रांनो, हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर चार्ट आहे. पण या चार्ट मध्ये अजून एक गोष्ट आहे, या ठिकाणी जर बघितलं तर क्लिअरली टिपिकल रेंज बाउंड मार्केट राहिले. या ठिकाणी देखील मार्केट टिपिकल रेंज बाउंड राहिले. या ठिकाणी देखील मार्केट साईडवेज आहे. या ठिकाणी मार्केट साईडवेज आहे. या ठिकाणी मार्केट साईडवेज आहे. या ठिकाणी देखील मार्केट साईडवेज आहे. म्हणजे मार्केटमध्ये तेजी तर दररोजच आहे. मार्केट दररोज हायर साईडला झालंय. पण मार्केट टिपिकल रेंज बाउंड आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेला मार्केटमध्ये बुल रन सुरू असतं त्या त्या वेळेला मार्केट मोस्ट ऑफ टाइम गॅप अप ओपन होतं आणि गॅप अप ओपनिंग नंतर थोड्याफार पोझिशन हलक्या केल्या जातात आणि मार्केट एका छोट्या रेंज मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मित्रांनो, बुल रन मध्ये ट्रेडिंग मध्ये पैसा बनत नाही. त्या ठिकाणी ट्रॅपचं प्रमाण प्रचंड राहतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जर ट्रेडचा प्लॅन करायचा असेल निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स मध्ये तर एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा काय करा समजून घ्या. सप्टेंबर सिरीजला सुरुवात झाल्यानंतर मार्केट काय झालं या ठिकाणी क्लिअरली गॅप अप ओपन झालेलं दिसून येते आणि गॅप अप ओपनिंग नंतर हा जो गॅप आहे हा पहिल्या 15 मिनिटात भरून काढलाय. म्हणजे मार्केटला क्लिअरली जर बघायचं तर या ठिकाणी 23,650 या ठिकाणी क्लिअरली स्ट्रॉंग सपोर्टचं फॉर्मेशन होताना दिसून आलंय. त्याचबरोबर निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स मध्ये ओआयचा जर डेटा बघितला तर 23,600 या ठिकाणी ओआयचा सपोर्ट जो आहे तो असलेला तुम्हाला या ठिकाणी दिसून येतोय. त्यामुळे आपल्याला 23,600 वरचा प्रत्येक डीप निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स मध्ये काय करायचं या ठिकाणी बाय ऑन डीप साठी वापरायचं. मित्रांनो, मार्केट या ठिकाणी जे छोट्या रेंजमध्ये आज ट्रेड केले साधारणतः लोअर साईडला जर बघायला झालं तर 23,650 हायर साईडला 23,750 म्हणजे साधारणतः 100 पॉईंट मध्ये निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स आज ट्रेडिंग केलं. मग आपल्याला ह्याच्यामध्ये जर अग्रेसिव्ह कॉलचा प्लॅन करायचा असेल एक्सपायरीला तर 23,755 वरून काय करू शकता तुम्ही उद्याच्या ट्रेडिंग सेशनला एक चांगला कॉल साईडचा प्लॅन करू शकता. त्या कंडिशनला 23,800 हे पहिलं टार्गेट येऊ शकतं. 23,855 हे दुसरं टार्गेट येऊ शकतं. 23,900 हे पॉसिबल तिसरं टार्गेट काय होऊ शकतं निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स मध्ये तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनला येताना दिसून येऊ शकतं. मित्रांनो, या इंडेक्स मध्ये जर आपल्याला सेल साईडला ट्रेडचा प्लॅन करायचा असेल तर मी जे तुम्हाला सांगितलं हा जो एरिया आहे ही ट्रेंड लाईन म्हणजे या ठिकाणी 23,600 खाली जोपर्यंत निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स कमीत कमी 10 मिनिट होल्ड होत नाही तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही पुटचा प्लॅन करू नका. जर पुटचा प्लॅन केला तर तुम्ही डेफिनेटली या ठिकाणी ट्रॅप होणार आहे मार्केटमध्ये. कारण का मार्केटचा डेटा बुलिश आहे, त्याचबरोबर मार्केटचा मोमेंटम बुलिश आहे, मार्केटचा सेंटिमेंट देखील बुलिश आहे. त्यामुळे तो बुलिश मोमेंटम आपल्याला काय करायचं आहे
कंपल्सरी या ठिकाणी फॉलो करायचा आहे. दुसऱ्या बाजूला निफ्टीचा पण चार्ट जर तुम्ही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर काळजीपूर्वक बघितला तर हा चार्ट देखील आपल्याला बऱ्याच गोष्टी काय करतोय मित्रांनो या ठिकाणी समजावून सांगतोय. मित्रांनो हा जर चार्ट तुम्ही काळजीपूर्वक बघत असाल तर या चार्ट मध्ये क्लिअर एक गोष्ट दिसून येते. या ठिकाणी जर बघायचं झालं तर निफ्टी इंडेक्स क्लिअरली एका प्रॉपर ट्रेड प्लॅन मध्ये आहे. या ठिकाणी मार्केट काय करत होतं, सपोर्ट घेत होतं. ओके, या ठिकाणी सपोर्ट घेतल्यानंतर या ठिकाणी मार्केटनं हायर हाय फॉर्मेशन तयार केलं. म्हणजे हा जो सपोर्ट आहे साधारणतः 25,000 या ठिकाणी, हा मित्रांनो नुसता चार्टचा सपोर्ट नाही, हा ओआयचा देखील काय आहे, सपोर्ट आहे. त्यामुळे ही जी सप्टेंबर सिरीज सुरू झाली आहे ह्या सप्टेंबर सिरीज साठी हा सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट आहे. या सपोर्टच्या खाली जोपर्यंत मार्केट डेली कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये व्ह्यू बेरिश ठेवायचा नाही, कुठचा डोक्यात विचार देखील आणायचा नाही. मित्रांनो मार्केटमध्ये काय सुरू आहे बघा, काल मार्केट काय झालं, या ठिकाणी छोट्या रेंजमध्ये ट्रेड करत राहिलं, म्हणजे मार्केटमध्ये मुवमेंटम आला नाही. आज मार्केट काय झालं, या ठिकाणी गॅप अप ओपन झालं आणि गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर मार्केटमध्ये या ठिकाणी जर बघायला झालं तर पहिल्या 15 मिनिटाची जी काय लो कॅन्डल तयार झाली या ठिकाणी मार्केटनं बराच वेळ सपोर्ट घेतला. त्यानंतर मार्केट परत ओपनिंग प्राइसला टेस्ट करायला गेलं आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जर कुणी ट्रेडचा प्लॅन केला असेल पुट साईडला तर एकाच कॅन्डलमध्ये तुम्हाला जे काय असेल ते प्रॉफिट झालं. या ठिकाणी जो गॅप आहे मार्केटनं हा भरून काढला आणि इथून परत एक टेक्निकल पुल बॅक जो आहे तो थोडाफार मार्केटमध्ये आला दिसून येतोय. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनला निफ्टीमध्ये ट्रेडचा प्लॅन करायचा असेल तुम्हाला तर जी लेवल आहे ना ही खूप इम्पॉर्टंट आहे, या लेवलला तुम्हाला उद्या फॉलो करायचा आहे. ती लेवल आहे मित्रांनो 25,333. 25,333 जर वरती निफ्टी इंडेक्स उद्या ओपन झाला त्या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन होत असेल तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, कॉल साठीचा ट्रेडचा प्लॅन बनवू शकता. या ठिकाणी पॉसिबल 25,380 हे पहिलं टार्गेट येणं अपेक्षित आहे, 25,410 हे दुसरं टार्गेट येणं अपेक्षित आहे, 25,460 हे पॉसिबल तिसरं टार्गेट निफ्टी इंडेक्सला काय होऊ शकतं उद्याच्या ट्रेडिंग सेशनला तुम्हाला येताना दिसून येऊ शकतं. त्याचबरोबर मित्रांनो निफ्टी इंडेक्स मध्ये तुम्हाला जी लेवल सांगितली होती, लेवल कुठली इम्पॉर्टंट आहे, हा जो झोन आहे ना हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि या झोनला तुम्हाला काय करायचं आहे, बाय ऑन डिप साठी वापरायचं आहे. कारण काय, या ठिकाणी आजच्या ट्रेडिंग सेशनला क्लिअरली ओआयच्या सपोर्टचं फॉर्मेशन होताना दिसून आलं आहे. त्यामुळे ह्या ओआयच्या डेटाचा रिस्पेक्ट करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. हा जर रिस्पेक्ट केला तर डेफिनेटली तुम्हाला मार्केट एक चांगला रिवॉर्ड काय करू शकतं उद्याच्या ट्रेडिंग सेशनला देताना दिसून देऊ शकतं. त्याचबरोबर बँक निफ्टी इंडेक्सचा पण चार्ट जर तुम्ही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघितला तर मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स मध्ये या ठिकाणी सपोर्ट घेतला, या ठिकाणी सपोर्ट घेतला, म्हणजे हिस्ट्री रिपीट इटसेल्फ होते हे पण लक्षात घ्या. या ठिकाणी देखील मार्केट सेम प्राइस ऍक्शनचं फॉलो करत आहे. आज सकाळी मार्केट काय झालं, प्रचंड मोठ्या प्रमाणात गॅप अप ओपन झालं ऑलमोस्ट 200 पॉईंटच्या आसपास. त्यानंतर हा जो गॅप आहे मार्केटनं हा काय केला, फक्त आणि फक्त 15 मिनिटात भरून काढला आणि त्यानंतर मार्केटनं या ठिकाणी साधारणतः 51,300 क्लिअरली ऑप्शनच्या डेटामध्ये पुट रायटर विजिट बोलत आहे, या ठिकाणी क्लिअरली सपोर्ट घेतला दिसून येतोय. दिवसभर मार्केट याच रेंजमध्ये ट्रेड करत राहिले, फायनली या ठिकाणी एक ट्रेंड लाईन होती, ही ट्रेंड लाईन ब्रेक केला तर थोडाफार एक टेक्निकल पुल बॅक जो आहे तो येताना दिसून आला, पण अदरवाईज मार्केट या ठिकाणी कुठल्याही मुवमेंट द्यायच्या तयारीत असलेलं दिसून येत नाही. मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स मध्ये अग्रेसिव्ह ट्रेडचा प्लॅन करायचा असेल तर आजचा जो हाय आहे त्याच्या वरूनच तुम्हाला प्लॅन करायचा, साधारणतः 51,622 वरती बँक निफ्टी इंडेक्स जर निघाला तर जरूर तुम्हाला या ठिकाणी कॉल साठी ट्रेडचा प्लॅन करायचा. मे बी पॉसिबल 51,790 हे पहिलं टार्गेट आहे, 51,920 हे दुसरं टार्गेट येईल आणि त्याच्यावरती जर मार्केट निघालं तर 52,000 या लेवलकडे बँक निफ्टी इंडेक्सला काय करावं लागेल, उद्याच्या ट्रेडिंग सेशनला जावं लागेल. मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्सच्या स्क्रीनवर जोपर्यंत 51,322 ही लेवल आहे तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी कंपल्सरी युज करायची आहे. कारण काय, या ठिकाणी ओवायचा सपोर्ट असलेला आपल्याला क्लिअरली दिसून येतं, त्यामुळे या सपोर्टचा आपण प्रॉपर रिस्पेक्ट करू, बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी वापरू. मित्रांनो मार्केट जर 51,200 खाली निघालं तर त्यावेळेला सेलिंगचा आपण प्लॅन केला जाऊ शकतो, पण सध्याच्या डेटानुसार सेटअपनुसार सेलिंगचा प्लॅन मला या ठिकाणी दिसत नाही. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक कमेंट्स देखील करा. धन्यवाद, थँक्यू.